गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना या गणेश चतुर्थीच्या। गणेश म्हणजे एक अत्युच्च पातळीच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे। गणेश म्हणजे अशी बुद्धिमत्ता आहे जी सर्व विघ्नांना भेदून जाऊ शकते आणि म्हणूनच तो विघ्नेश्वर आहे। सर्वात बुद्धिमान मार्ग या सृष्टीमध्ये अस्तित्वात असण्याचा म्हणजे सगळ्याशी एकरूप असणं, ऐक्यात असणं, योगामध्ये असणं, हाच अर्थ होतो याचा। ही बुद्धिमत्तेची सर्वात उच्च पातळी आहे की तुम्ही तुमची बुद्धी जगापासून स्वतःला वेगळं करण्यासाठी वापरत नाही, तर सृष्टीसोबत एकरूप होण्यासाठी वापरता। तुम्ही सगळ्यांनी ही गणेश चतुर्थी साजरी केली पाहिजे, ती पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहून। हे खूप महत्वाचं आहे कारण गणेश बुद्धीचंच प्रतीक आहे। गणेशाचं नाव घेऊन बुद्धिहीन गोष्टी करण्यात काही अर्थ नाही, कारण पर्यावरणाच्या विरुद्ध असणं ही या पृथ्वीवर करण्याची सर्वात बुद्धिहीन गोष्ट आहे। आपल्या परंपरेत आपण गणेशाची प्रतिमा तयार करतो ओली माती वापरून किंवा धान्य किंवा तांदळाचं पीठ वापरून आणि त्याची पूजा करतो, पण ठराविक कालांतरानं एक किंवा दोन आठवडे किंवा महिन्याभरात आपण ती प्रतिमा विसर्जित करतो एखाद्या जलाशयात। जसं की एखादं तळ किंवा समुद्र किंवा एखादी नदी, आणि देव त्यात विसर्जित होतो। आपण एक देव निर्माण करतो, त्याभोवती उत्सव निर्माण करतो, आपण त्याला आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू बनवतो, तो आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू बनतो। त्याला आवडतं ते आपण खातो, त्याला आवडतं ते आपल्याला आवडतं, सर्व काही त्याच्याचबद्दल असतं त्या काळासाठी। पण जेव्हा तो काळ संपतो तेव्हा आपण त्याला एका जलाशयाकडे नेतो आणि त्याला विसर्जित करतो। ही एकमेव अशी संस्कृती आहे जिला अजूनही जाणे की देव ही आपली निर्मिती आहे। म्हणून तुम्ही सगळेजण जे या प्रक्रियेतून जाणार आहात, एका देवतेचं आवाहन करून त्यासोबत जगणं, त्याची कृपा ग्रहण करणं आणि मग त्याला विसर्जित करणं, तुम्ही ते पूर्ण तन्मयतेनं, उत्सवाच्या भावानं आणि भक्तिभावानं केलं पाहिजे।